हाँ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुलाटी SB रावबहादूर नारायणराव बोरके महाविद्यालय श्रीरामपूर मराठी या विषयाचं अध्यापन करत आहे। इयत्ता 12वी। आज आपण उपजित मराठीमधील भाग क्रमांक 3 अहवाल हा भाग बघणार आहोत। अहवाल लेखन कसं करावं आणि त्यामध्ये कोणकोणते घटक येणं अपेक्षित आहे या विषयाचं विवेचन आपण पहिल्या भागात करूया। तर शाळा महाविद्यालयामध्ये विविध संस्थेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घडत असतात आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण अहवाल लेखन करत असतो। त्यामध्ये अवतीभोवती होणारे कार्यक्रम, विविध स्पर्धा, मग वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, स्नेहसंमेलनं असतील, एवढंच नव्हे तर अनेक सामाजिक आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम या ठिकाणी घडतात आणि त्यांचे अहवाल लिहिले जातात। हे अहवाल वार्षिक, मासिक या स्वरूपाचे असतात आणि त्या त्या वेळेला त्याचं वाचन केलं जातं। या अहवालामुळे भविष्यकाळामध्ये विविध प्रकारची उपयुक्त ठरतात। भविष्यकाळामध्ये कोणकोणत्या योजना राबवायच्या आहेत, पाठीमागे कोणत्या योजना राबवलेल्या होत्या, त्याचं फलश्रुती काय आहे, त्याचं यश अपयश या अहवालाच्या निमित्तानं एक संस्थेबद्दल त्या घडणाऱ्या कार्यक्रमाबद्दल एक परिपूर्ण माहिती अहवालातून आपल्याला मिळत असते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा अहवाल लिहिला कसा जातो, त्यामध्ये त्याचं स्वरूप कसं असतं, त्याचप्रमाणे त्याची आवश्यकता काय आणि अहवालाचा आराखडा कशा रीतीने असतो याचा एक आढावा या ठिकाणी घेणार आहोत। आता एखाद्या कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणं म्हणजे अहवाल लेखन होय। आता ही नोंद करताना त्या कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती एवढंच नव्हे तर त्या कार्यक्रमानिमित्तानं जे काही प्रेक्षक आहेत त्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि त्या कार्यक्रमाचा शेवट, समारोप आपण म्हणतो, अशा प्रकारचं स्वरूप या अहवालाचं असतं। कार्यक्रम समारंभ सुरू होण्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत त्यामध्ये क्रमाक्रमाने जे काही कार्यक्रम घडलेले आहेत, टप्प्याटप्प्याने जे काही घटना घडलेल्या आहेत त्याचा परिपूर्ण असा अहवाल नोंदी रूपात असतो, त्याचं लेखन केलं जातं, असं एक स्वरूप या ठिकाणी आपल्याला अहवालाचं सांगता येईल। आणि दुसरी बाजू म्हणजे एखादी समस्या निर्माण झाली, अडचण निर्माण झाली किंवा काही नियोजन करणं आवश्यक आहे या निमित्तानं सुद्धा विविध संस्था, उद्योजक, एवढंच नव्हे मोठमोठे उद्योग अगदी आपण ग्रामपंचायतीपासून तर नगरपालिकेपर्यंत म्हणूया, अशा सर्व ठिकाणी घडणाऱ्या घडामोडींचा आढावा या अहवालामध्ये घेतला जातो। हे एक आगळंवेगळं स्वरूप या अहवालाचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। एखाद्या संस्थेने महत्त्वाकांक्षी उपक्रम हातामध्ये घेतला असेल त्या अनुषंगाने सुद्धा अहवालाचं लेखन या ठिकाणी होत असतं। आज मिथिला आपण ऑनलाईन शिक्षण सुरू केलेलं आहे, या ऑनलाईन शिक्षणाचा अहवालसुद्धा काही संस्थांनी निर्माण करण्याचं हातामध्ये घेतलेलं आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले बदल आणि त्या बदलांचा होणारा परिणाम अशा स्वरूपाचं अहवाल लेखन या ठिकाणी होऊ शकतं। अशा या अहवालाचा आराखडा आपण जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की हा अहवाल लिहिताना नेमक्या स्वरूपामध्ये तो लिहिणं आवश्यक आहे आणि तो लिहित असताना त्याची आवश्यकता, त्याची गरज आणि एकंदरीत संपूर्ण जे काही चाललेलं आहे ते कसे योग्य आहे, अयोग्य आहे याबद्दलची संपूर्ण नोंद ज्यामध्ये असते तो अहवाल असतो। अशा अहवालाची आवश्यकता आपण जर बघितली तर संस्थेचा विकास, परंपरा याची माहिती या ठिकाणी देण्यासाठी आवश्यक म्हणून अहवाल लेखन केलं जातं। त्याचबरोबर भविष्यकालीन जे नियोजन असतं संस्थेचं की भविष्यामध्ये काय काय करायचं आहे, कशा रीतीने उपक्रम हातामध्ये घ्यायचे आहेत, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, उपक्रमांच्या माध्यमातून, नियोजनाच्या माध्यमातून संस्थेचा विकास टप्प्याटप्प्याने करायचा आहे या दृष्टीने भविष्यकालीन नियोजनाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने सुद्धा अहवालाचं लेखन आवश्यक ठरतं। त्यानंतर आपण बारकाईने जर बघितलं की अनेक उद्योजक असतात, लघुउद्योग असतात, विविध संस्था असते,
मी तो अगोदर म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत जे काही विकासाचे टप्पे या ठिकाणी आपल्याला पार पाडायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत, वार्षिक कामकाज पूर्ण करायचं आहे, नियोजनाप्रमाणे संपूर्ण उपक्रम राबवायचे आहेत, या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी विविध घटना योजना ज्या घडलेल्या आहेत त्याचा मागोवा घेतला असतो. म्हणजे एखादा उपक्रम हातामध्ये घेतला, उदाहरणार्थ रस्ता बांधणी हा उपक्रम घेतला आणि हा उपक्रम कशा रीतीने पूर्णत्वाला नेलेला आहे त्या ठिकाणी संपूर्ण त्याची नोंद, त्याचा आराखडा या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर घेतली जाते आणि याचा अहवाल त्या त्या संस्थेला पाठवण्याचं काम या ठिकाणी होतं. आणि म्हणून अहवाल लेखन ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. अशा या अहवालाचा आपण आता आराखडा बघूया. आता या आराखड्यामध्ये एकूण चार अंग आहेत किंवा एकूण चार भाग पडलेले आहेत. त्यातला पहिला भाग प्रास्ताविक, त्यालाच आपण अहवालाचा प्रारंभ म्हणतो किंवा सुरुवात म्हणतो. आता या अहवालामध्ये जो काही सुरुवात करायची आहे, प्रारंभ करायचा आहे, त्यामध्ये खरं तर विविध बाबींचा मुद्द्यांचा समावेश होतो. समारंभाचा विषय असेल, समारंभाचं स्थळ असेल, दिनांक असेल, वेळ असेल, त्याचं स्वरूप असेल, अध्यक्ष, त्यांचं नाव, त्यांचं पदनाम, प्रमुख पाहुणे यांचं नाव, त्यांचं पदनाम, समारंभाच्या आयोजकांचं नाव, पदनाम, या सर्वांची नोंद अगदी प्रास्ताविकामध्ये येत असते. ते लिहिलं गरजेचं असतं आणि उपस्थित जे आहे त्यांचं शाब्दिक स्वागत, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन यांचासुद्धा उल्लेख प्रास्ताविकामध्ये अहवाल लेखनाच्या वेळेला केला जातो. दुसरा मुद्दा आहे अहवालाचा मध्य म्हणजे विस्तार. आता हा अहवालाचा मध्य जो आहे, विस्तार जो आहे, तो कार्यक्रम कशा रीतीने पार पाडलेला आहे या अनुषंगाने एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे की भाषा संवर्धन पंधरवड्याचे हेतू, पंधरवड्याचे नियोजन, कोणाकोणाचा सहभाग त्या ठिकाणी आहे, नेमके कोणकोणते उपक्रम घेतले गेलेले आहेत, त्या उपक्रमांचं फलित काय आहे, एवढंच नव्हे तर या संदर्भात पुढील योजना काय असणार आहेत, नियोजन काय असणार आहे, या संबंधात क्रमाक्रमाने सूत्रबद्ध मुद्देसूद विवेचन या विस्तारानं करावं लागतं. म्हणजे फार मोठा जो कार्यक्रमाचा अंतिम हेतू आहे तो आपल्याला या ठिकाणी अहवालाचा मध्य यामध्ये बघायला मिळतो. तिसरं जे अंग आहे किंवा भाग आहे तो म्हणजे अहवालाचा शेवट. आता अहवालाचा शेवट म्हणजे समारोप. हा समारोपसुद्धा प्रस्तावना इतकाच उत्सुकता वाढवणारा असला पाहिजे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा हेतू कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमून घेण्याचा त्यासाठी उल्लेख या ठिकाणी करावा लागतो. याप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्यातील असणाऱ्या त्रुटी आणि त्याचं यश जे मिळालेलं आहे त्यावर प्रकाशझोत टाकणं हा समारोपाचा हेतू असतो आणि त्या संदर्भात अनेक सूचना, निष्कर्ष या समारोपामध्ये काढले जातात, लिहिले जातात. अशा या अहवालाच्या प्रमुख अंगामध्ये शेवटचा जो अंग आहे ते म्हणजे विशेषतः अहवाल लेखनाची भाषा. अहवालाची भाषा, त्याची शैली ही औपचारिक असणं आवश्यक आहे. औपचारिक म्हणजे अतिशय आपण ज्याला ठराविक भाषा वापरणं म्हणतो, साचेबंद भाषा म्हणतो, कार्यालयीन भाषा म्हणतो, तशा प्रकारच्या औपचारिक भाषाशैली या अहवालाच्या असणं आवश्यक आहे आणि याला अनुसरूनच त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रास्ताविकापासून त्याचं स्वरूप लक्षात घेतल्यानंतर, त्या अहवालातील आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर, अहवालाचा आराखडा बघितल्यानंतर आपल्याला सहजपणे अहवाल लिहिता येतो आणि तशा प्रकारची भाषा, कार्यालयीन भाषा आपल्याला वापरावी लागते, त्याला आपण औपचारिक भाषा असं म्हणतो. त्या त्या क्षेत्राची सुद्धा एक वेगळी अशी भाषा असते. शालेय स्तरावर जे कार्यक्रम घडतात ते शालेय स्तरावरच्या ज्या भाषा असतात त्या भाषेचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं. शासकीय स्तरावर जे कार्यक्रम घडतात त्या कार्यक्रमाचा अहवाल लिहितानासुद्धा शासकीय स्वरूपाची भाषाशैली त्या ठिकाणी वापरणं आवश्यक ठरतं. अशा रीतीनं संस्थेचे कार्यक्षेत्र,
त्या ठिकाणचा विषय, कार्यक्रमाचं स्वरूप इत्यादींसार अहवालात विशिष्ट संज्ञा असतात. पारिभाषिक शब्दयोजना वापरावी लागते आणि त्यातून हा अहवाल जो आहे तो अतिशय मार्मिक अशा रीतीनं सुरू होतो की ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण त्या कार्यक्रमाचा आढावा वाचायला मिळतो आणि त्यावरील प्रतिक्रियासुद्धा समारोपाच्या निमित्तानं ज्या लिहिल्या गेलेल्या आहेत त्यातूनसुद्धा आपल्याला पुढील नियोजनासाठी उपयुक्त अशी माहिती मिळत असते. धन्यवाद. राहिलेला भाग आपण पुढच्या भागात बघूया.